भारत विकास परिषद पनवेल शाखा यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाने प्रथम क्रमांक पटकविला आहे या स्पर्धेत तनिष्क राणे आणि सौम्य चॅटर्जी या दोन विद्यार्थ्यांनी सी प्रतिनिधित्व केले होते ही प्रश्न मंजूषा भारत कोनो या विषयावर आधारित होती पनवेलमधील सोळा शाळां खेळांमधून पाच वेगवेगळ्या राऊंडमध्ये प्रतिस्पर्धांना मात देत तनिष्क आणि सौम्यने हे यश संपादन केलं आहे गेले काही दिवस आपल्या देशाचा इतिहास आणि चालू घडामोडींवर आधारित विषयाचा या विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला होता सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक मनोज मातंग आणि वर्षा वारे यांनी या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पर्यवेक्षिका नीरजा अधुरी यांनीही मुलांना विशेष मार्गदर्शन केले मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता असतेच परंतु अशा शालाबाह्य स्पर्धांमधून या बुद्धिमत्तेला पैलू पाडले जातात बुद्धिमत्तेचा कस लागतो आणि शालेय शिक्षण नंतरच्या विविध स्पर्धा परीक्षांची आपोआप तयारी होत असते म्हणूनच अशा स्पर्धा परीक्षांसाठी आमचे विद्यार्थी आणि शिक्षक नेहमीच विशेष मेहनत घेत असतात मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना प्रश्नमंजूषेच्या पुढील फेरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष अरुण शेठ भगत व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक संतोष चव्हाण पर्यवेक्षक मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या